नमस्कार, घर आणि ती मध्ये मी प्रियंका तुमचं खूप खूप स्वागत करते। तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करून घ्या आणि सोबत घंटीचं बटन पण दाबा, म्हणजे माझ्या येणाऱ्या सगळ्या व्हिडिओंचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल। आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि कमेंटसुद्धा करा की तुम्हाला अशा अजून वेगवेगळे कोणकोणते टॉपिक आपल्या चॅनलवरती पाहायला आवडतील। चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। कढई पनीर बनवण्यासाठी आपल्याला इथे 100 ग्रॅम पनीर लागणार आहे। पनीरचे मी ह्या पद्धतीने थोडे मोठे काप करून घेतले। त्यात 1 चमचा लाल तिखट आणि चवीपुरता मीठ टाकून घेतलंय। त्यानंतर ह्या पद्धतीने हे सगळं एकजीव करून घेतलंय। आता हे झाकून ठेवायचंय। त्यानंतर एका कढईमध्ये 1 चमचा धणे घ्यायचे, अख्खे धणे। त्यात 1 चमचा जिरं टाकायचंय। 1 लवंग आणि 1 मिरी टाकून घेतले। लवंग मिरी तुम्ही थोडी जास्तसुद्धा वापरू शकता। आणि हे 1-2 मिनटं फक्त भाजून घ्यायचंय। हे सगळं छान भाजून झालेलं आहे। आता हे बाजूला काढून घेऊ। त्यानंतर ह्याच कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल टाकून घेतलं। आता आपण जे मिक्स करून घेतलेलं पनीर होतं ते पनीर याच्यात टाकायचंय आणि हे आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचंय। अगदी 2-3 मिनटं फक्त मध्यम गॅसवरती आपल्याला हे पनीर ह्या तेलामध्ये तळून घ्यायचंय। तर हे पहा, 1-2 मिनटानंतर हे पनीर आता बाजूला काढून घेऊ। त्यानंतर ह्याच तेलामध्ये कांद्याचे काप टाकून घेतलेले आहेत आणि शिमला मिरचीचे काप टाकून घेतले। तर साधारण 2-2 चमचे भरतील एवढं कांदा आणि शिमला मिरचीचे मोठे काप मी इथे तेलात तळून घेतलेले आहेत। आता हे सगळं बाजूला काढून घेऊ। त्यानंतर शिल्लक असलेल्या तेलातच आपल्याला 3-4 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा टाकून घ्यायचा आहे। त्यासोबतच 1 मध्यम आकाराचा कांदा उभा चिरून टाकून घेतलाय। हा कांदा चिरत असतानाच आपल्याला कांद्याचे मोठे काप काढून घ्यायचे असतात, तेच आपण मगाशी तळून घेतले। कांदा आता मध्यम गॅसवरती परतून घेतलेला आहे। त्यातच मी टोमॅटो टाकून घेतलाय आणि टोमॅटो आणि कांदा छान शिजेल इथपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचंय। हे पहा, तुम्ही बघू शकतायत कांदा टोमॅटो इथे छान शिजलेला आहे। आता हे सगळं थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ। त्यासोबतच आपण जे धणे जिरे भाजून घेतले होते ते सुद्धा याच्यात टाकून घेतलंय। थोडीशी कसुरी मेथी टाकून घेतली आणि हे सगळं मिक्सरमधनं वाटून घेतलं। वाटण इथे तयार झालेलं आहे। आता एका कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल टाकून घेतलं। त्यात 1 तमालपत्र टाकलं, 1/2 चमचा हळद, 1 ते 1.5 चमचा किंवा आपल्या आवडीनुसार लाल तिखट टाकून घेतलंय आणि आपण जे मगाशी वाटण बनवून घेतलं होतं ते आता ह्या तेलामध्ये टाकून परतून घेते। मध्यम गॅसवरती हे वाटण आपल्याला छान परतून घ्यायचंय जोपर्यंत ह्या वाटणाला छान तेल सुटत नाही। तुम्ही इथे बघू शकतायत वाटण आता छान परतून झालेलं आहे। आता हे वाटण परतून झाल्यानंतर आपल्याला याच्यात थोडंसं पाणी टाकून घ्यायचंय। आपल्याला किती ग्रेव्ही हवी आहे ते अंदाजाने इथे मी 1/2 कप पाणी टाकून घेतलेलं आहे। चवीपुरता मीठ टाकून घेतलंय आणि आता ही जी ग्रेव्ही आहे ही मी उकळू देणार आहे। तर ग्रेव्ही इथे उकळलेली आहे। त्यानंतर याच्यात 2 चमचे साय टाकून घ्यायची, आपली दुधाची जी फ्रेश साय असते ती याच्यात टाकून घ्यायची आहे किंवा मग तुमच्याकडे जर फ्रेश क्रीम असेल तर तुम्ही ते सुद्धा इथे वापरू शकता। साय टाकून झाल्यानंतर लगेचच आपण जे पनीर आणि शिमला मिरची कांदा तळून घेतलेला होता ते ह्याच्यात टाकून घेतलंय। हे सगळं छान एकजीव करायचं आणि त्यानंतर मध्यम गॅसवरती 5 ते 10 मिनटं ही भाजी उकळू द्यायची आहे। 5-10 मिनटानंतर तुम्ही बघू शकतायत आपलं कढई पनीर इथे तयार झालंय। त्यासाठी एका कढईमध्ये अगदी थोडंसं तेल घेतलं, त्यात बारीक चिरून घेतलेली भेंडी टाकून घेतली आणि ही भेंडी आपल्याला इथे छान परतून घ्यायची आहे आणि अगदी अर्धवट शिजेल इथपर्यंत शिजून घ्यायची आहे। हे पहा, भेंडी इथे बऱ्यापैकी शिजलेली आहे। आता ही भेंडी आपण बाजूला काढून घेऊ। त्यानंतर ह्याच कढईमध्ये पुन्हा 1 ते 1.5 छोटा चमचा तेल टाकलं। तेल गरम झाल्यानंतर त्यात जिरं किंवा मोहरी टाकून घ्यायची आहे। जिरं छान तडतडलं आहे। आता याच्यात 8-10 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून टाकून घेतल्या। हा लसूण तेलामध्ये छान व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे। त्यानंतर याच्यात आपल्याला हिरवी मिरचीचे काप टाकून घ्यायचे।
मी ही भाजी डब्यासाठी बनवते, त्यामुळे फक्त एका व्यक्तीसाठीची भाजी बनवते। त्या अंदाजाने इथे मी हिरवी मिरची टाकून घेतली आहे। आता याच्यात पाव चमचा हळद टाकून घेतली आहे। हळद टाकल्यानंतर आपण जी भेंडी मगाशी थोडीशी शिजून घेतलेली होती ती भेंडी आपल्याला याच्यात परतून घ्यायची आहे। अगदी झटपट तयार होणारी ही भाजी आहे, लहान मुलांच्या टिफिनसाठी तर उत्तम हा पर्याय असतो। आता सगळ्यात शेवटी चवीपुरता मीठ टाकायचं आणि 2-3 मिनटं मध्यम गॅसवरती ही भेंडी झाकण न ठेवता परतून घ्यायची। अशा पद्धतीने भेंडीची भाजी तयार झाली। तर खीर बनवण्यासाठी इथे मी एका कढईत घेतलंय 4 ते 5 चमचे साजूक तूप। तूप भरपूर घ्यायचं म्हणजे ही खीर खूप छान होते। आता तूप चांगलं वितळलं की मग त्यानंतर मी याच्यात 1 वाटी शेवया टाकून घेतलेल्या आहेत आणि ह्या शेवया आता ह्या तुपात छान परतून घ्यायच्यात। छान गोल्डन ब्राऊन रंगावरती येतील इतपत आपल्याला ह्या शेवया परतून घ्यायच्यात। तर मग ह्या शेवया मी आता इथे या तुपात व्यवस्थित परतून घेतलेल्या आहेत। छान गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे, तुम्ही बघू शकताय। खरपूस अशा परतून घ्यायच्या म्हणजे अगदी छान चव लागते ह्या खिरीची। आता शेवया छान परतल्या गेलेल्या आहेत। आता याच्यात मी गरम दूध टाकून घेते। तर उकळतं दूध आपण याच्यात टाकायचं असतं। 1 वाटी शेवईसाठी इथे मी जवळपास 1/2 लिटर दूध वापरलेलं आहे, म्हशीचं दूध। छान घट्ट असं जे दूध असेल ना ते वापरायचं, म्हणजे ही खीर पण अगदी छान घट्ट तयार होते। आता याच्यात हे दूध टाकून घेतल्यानंतर ही खीर मी उकळू देणार आहे। जोपर्यंत ह्या शेवया छान शिजतील तोपर्यंत ही खीर आपल्याला उकळून घ्यायची आहे। फक्त ही खीर उकळताना ह्याप्रमाणे सतत ढवळत राहायची, जेणेकरून ती ओतू जाणार नाही आणि ती चिटकणार नाही। आता याच्यात मी साधारण 4 ते 5 चमचे साखर टाकून घेतली आहे, म्हणजे 1/2 वाटी मी इथे साखर टाकून घेतलेली आहे। साखर आपण आपल्या आवडीनुसार टाकू शकतो, कमी किंवा जास्त। आता ही खीर चांगली उकळून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकतायत खिरीला छान उकळी आलेली आहे। या खिरीमध्ये तुम्ही आपल्या घरच्या शेवया पण वापरू शकतात किंवा मग बाजारात ज्या ब्राऊन कलरच्या शेवया येतात बघा, लालसर शेवया, त्या ऑलरेडी फ्राय केलेल्या असतात, त्या शेवया पण आपण वापरू शकतो। आता आपली खीर छान उकळलेली आहे। आता याच्यात मी केशर घातलेलं दूध 1/2 वाटी टाकून घेते। तर 1/2 वाटी दुधात मी 8 ते 10 केशरच्या काड्या टाकून ठेवल्या होत्या 1-10 मिनिटापूर्वी, आणि त्यानंतर हे दूध मी आता ह्या खिरीमध्ये टाकून घेते। तसंच 1/2 चमचा मी वेलची पूड पण याच्यात टाकून घेतलेले आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जायफळ पण इथे टाकू शकतात। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही खीर 1-5 मिनटं उकळून घ्यायची आहे। तर आता 1-5 मिनटं ही खीर मी उकळून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकताय अतिशय छान घट्ट अशी खीर इथे तयार झालेली आहे। इथे मी एका भांड्यामध्ये 1 मोठा चमचा तेल घेतलंय। तेल कडकडीत गरम झाल्यानंतर त्यात जिरं आणि ठेचून घेतलेला लसूण टाकायचा आहे। 8-10 कढीपत्त्याचे पानं आणि 1 हिरवी मिरची टाकून घेतली आहे। त्यासोबतच 1 बारीक चिरून घेतलेला कांदा मी इथे टाकून घेतला आहे। आता कांदा चांगला सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे। हे पहा, तुम्ही बघू शकतायत कांदा परतून झाला आहे। आता इथे मी 1 छोटा टोमॅटो बारीक चिरून टाकून घेतला आहे। हा टोमॅटोसुद्धा या तेलामध्ये छान परतून घेतलेला आहे। त्यानंतर याच्यात 1/2 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा सांबार मसाला आणि थोडंसं हिंग टाकून परतून घेतलंय। आता शिजून घेतलेली डाळ मी याच्यात टाकून घेतली आहे। 1 कप तुरीची डाळ 1 ग्लास पाणी टाकून मी शिजून घेतली होती। त्यानंतर चवीपुरता मीठ इथे टाकून घ्यायचं आहे आणि सगळं छान एकजीव करायचं आहे। आता 10 मिनटं हे वरण मध्यम गॅसवरती छान उकळून घ्यायचं आहे।